गरिबाच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे असे वक्तव्य चित्रताई वाघ यांनी काल अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील महिला मेळाव्यात केले. इतकेच नाही तर हेमा मालिनी माझी आवडती नटी असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र आमच्या सरकारच्या वेळेस ह्याच नटी गॅस दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. तर आता मोदी सरकारने सिलेंडरचे भाव 850 केले तरी मात्र कुणाचाही विरोध दिसत नाही असे त्या बोलत होत्या. त्या गेल्या 2 दिवसापासून विदर्भ दौऱ्यावर असून त्या काल अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील महिला मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आशाताई मिरगेसह मूर्तिजापूर शहरातील महिला शहर अध्यक्ष सुनंदाबाई नवघरे उपस्थित होत्या. सोबतच महिला मेळाव्यास अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सरकारने वो भी 20 रुपये करने का पाप किया और गरीबों के मुंह से मीठा जो है निवाला छीनने का काम किया. मुझे याद है कि जब यही हमारी सरकार थी और आज जो सत्ता में बैठे हैं वो सारे विपक्ष में थे. हेमा मालिनी को जानते हैं ना, मुझे भी बहुत अच्छी लगती है. वो ड्रीम गर्ल करके अच्छी लगती है. वो ड्रीम गर्ल आई थी रास्ते पे जब तुअर की दाल का भाव 45 से 55 रुपए हो गया था. वो रास्ते पे आई, उसने कहा आज की अपनी स्मृति ईरानी सास भी बहू थी, पता है ना, वो भी आई. उन्होंने कहा 450 रुपये झाले होते सिलेंडरचा भाव बोले साहेब, तो त्यावेळेला आपल्याला महाग वाटायचा. डाळी 45 रुपयाची 55 रुपये झाली ती आपल्याला महाग वाटायची. आणि मग या सगळ्या खाली आल्या रस्त्यावर आणि म्हणायला लागल्या बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार बोले मोदी सरकार. लोगों